नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहत आहात ॲग्रोवन डिजिटल आणि हे आहे मॉन्सून स्पेशल बुलेटिन. हवामानशास्त्र विभागानं काल 5 सप्टेंबरला लावलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात पावसानं कित्येक जिल्ह्यांमध्ये चांगलाच जोर धरलाय. बंगालच्या उपसागराच्या मध्य उत्तर भागात हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. येत्या 4 ते 5 दिवसांत त्याचा प्रवास वायव्य आणि उत्तरेकडे होईल असा हवामानशास्त्र विभागाचा कयास आहे. त्याचबरोबर मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा अपेक्षेप्रमाणे त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडेच असून येत्या 4 ते 5 दिवस तो तसाच राहील असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय. तसंच महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात येते 4 ते 5 दिवस हवेचं पोषक वातावरण कायम राहू शकतं. या घटकांच्या प्रादुर्भावामुळे पूर्व विदर्भात उद्या सर्वदूर पावसाची दाट शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊस पडेल. इतकंच नव्हे तर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 7 सप्टेंबर तर उत्तर कोकणात 7 आणि 8 सप्टेंबरला काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परिणामी मुंबई वेधशाळेनं 17 जिल्ह्यांना 7 सप्टेंबरसाठी दिलेला ऑरेंज अलर्ट हा कायम ठेवण्यात आलाय. आपल्या भागात पाऊस पडत असल्यास तो आपल्या पिकांना पोषक ठरतोय की नुकसानकारक, आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात 2 दिवसांपासून पाऊस पडतोय. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही जोरदार पाऊस पडलाय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती यामुळे पावसाला पोषक हवामान मिळतंय. रविवारी मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पाऊस झाला. कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागात जोरदार पाऊस पडला. सध्याची हवामानाची परिस्थिती देशाच्या वायव्य भागासाठीही पोषक ठरताना दिसतेय. त्यामुळे वायव्य भागातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. त्यातही 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि जम्मू भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पारंपरिकरित्या पश्चिम राजस्थानात देशातला सगळ्यात कमी पाऊस आणि त्याचमुळे सर्वाधिक तापमान पाहायला मिळतं. पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इथल्या काही भागांमध्ये तुरळक पाऊस झाल्यानं तापमान वाढीला काहीसा चाप बसलाय. त्यामुळे काल जैसलमेरला देशातल्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असली तरी ती अवघ्या 39.8 अंश सेल्सिअसची होती. याच भागात असलेल्या गंगानगरमध्ये गेल्या महिन्यात सरासरी कमाल तापमान हे 40 अंशांच्या खाली येत नव्हतं. या भागात मुगाचं उत्पादन जास्त होतं. देशात एकूण 34 लाख हेक्टरवर मुगाची लागवड झाली असून त्यापैकी सुमारे 60% लागवड क्षेत्र हे राजस्थानात आहे. यंदा राजस्थानात कमी पाऊस झाल्यानं मुगाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. यंदा मूग आणि उडदाची परिस्थिती काय राहील हे सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो नक्की पहा. म्हणजे मूग उडदाच्या मार्केटचा अंदाजही आपल्याला येईल. मराठवाड्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त होता. जालना, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील 16 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे जास्त अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट आहे. मराठवाड्यात 30 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. मात्र काही भागात अतिजास्त प्रमाणात पडणारा पाऊस एकीकडे पिकांचं नुकसान करत असताना दुसरीकडे उपयुक्त प्रमाणात पडणारा पाऊस पिकांसाठी फायद्याचाही ठरतोय. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव वाढतोय. यासोबतच आजच्या मॉन्सून बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. दिवसभरातील हवामानाशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.